नमस्कार, मी रश्मी, बातमीपत्रात आपलं स्वागत. सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार शालिनी प्लस वृत्तवाहिनी सातत्यानं उजेडात आणतच असते. जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारायचा थांबवत नाही, तोपर्यंत शालिनी प्लस वृत्तवाहिनी अशी प्रकरणे उजेडात आणतच राहील. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून कोट्यवधींच्या निधींवर डल्ला मारला आहे. विक्रमगड तालुक्यात या दोन्ही विभागांतर्गत 304 कामे हाती घेण्यात आली, मात्र यापैकी फक्त 42 कामे पूर्ण करण्यात आली. या कामावर सुमारे 30 कोटी निधी खर्च करण्यात आला, मात्र ही कामे अद्याप अपूर्णच आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करत हा निधी हडप केला आहे. विक्रमगड तालुक्यातील गावांचा विकास करण्यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून 2012-2013 ते 2013-2014 या वर्षांमध्ये 94 पैकी 83 गावांमध्ये 304 विकास कामे मंजूर करण्यात आली. या कामांसाठी आदिवासी विकास विभागाने 30 कोटींचा निधी देखील दिला, मात्र वास्तविक पाहता ठक्कर वस्ती विकास करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी स्वतःचाच विकास करून घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यात ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून झालेल्या या कामांचे लेखापरीक्षणाचे काम IIT पवई मुंबई या संस्थेला देण्यात आले होते, मात्र त्यांच्या अहवालानुसार अंदाजे 26 कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार या कामात झाला आहे. दरम्यान या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावर, कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई मात्र झालेली नाही. किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम तर होत नाही ना, अशी शंका आता उपस्थित होत आहे. एकूण 304 कामांपैकी 108 कामे प्रत्यक्षात संकेतस्थळावर मिळतच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्री ही कामे दाखवली आहेत, प्रत्यक्षात मात्र ही कामे झालेलीच नाही. मात्र या कामांची बिले मात्र अदा करण्यात आली आहे, त्यामुळे या कामांच्या निधीवर दरोडा टाकल्याचं स्पष्ट होत आहे. या सर्व विभागातील कामे अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमताने झाली असावी. नाना पवार आणि कार्यकारी अभियंता यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अपहार केला असल्याने त्यांच्यावर आणि त्यांना या कामात मदत करणाऱ्या सर्वांवरच कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या निधीवर डल्ला मारत असताना त्यांचे वरिष्ठ मात्र डोळ्यांवर पट्टी बांधल्याचं सोंग करत आहे. मात्र जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शालिनी प्लस वृत्तवाहिनी या प्रकरणाचा पाठपुरवठा करतच राहील. तुर्तास बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तव देतं. नमस्कार.